द बेस्ट बिझनेस आय वॉज एबल टू इमॅजिन वॉज मला वडापावचा गाडा टाकायचं फर्स्ट गोष्ट मी केली शाळा सोडली नाही शिकायची आहे मला शाळा बिकॉज इट्स कंप्लिटली बोरिंग मी माझ्या हायेस्ट अकरावी नापासच्या क्वालिफिकेशनवर एक बेस्ट जॉब घेतला बेस्ट जॉब होता एम आय डी सीमध्ये साकार पेपर उस्मानाबादमध्ये हमालीचा जॉब बहुत फेमस शायरने कहा है अगवार की तासीर बहुत गरम होती आहे फॅमिलीला आज देखील माझ्या कॅपॅसिटीवर विश्वास नाही आहे कारण याचा ऑफिस कुठं आहे हा बिझनेस करतो ना मग याचा कारखाना कुठं आहे हा बिझनेस करतो ना मग याचे माणसं कुठं आहे हा हा बिझनेस करतो ना राईट मग मशीन वगैरे काय काहीतरी पाहिजे ना हा कंटिन्युअसली फोनवर बोलून कस काय पैसे कमवू शकतो बट फोनवर बोलवण्यासाठी बोलण्यासाठी सुद्धा गेले तीन वर्ष झालं मी चार्ज करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी प्रेमात पडतो प्रेमात पडतो घरी सांगतो घरच्यांच्या दृष्टिकोनातून माझी कास्ट आणि तिची कास्ट वेगळी आणि शिंदे शाहीला हे पटणार नाही शिंगोली गाव उस्मानाबाद ते थेट जो स्टॉकच्या स्टुडिओमध्ये लिटरली दहा वर्षांचा खूप अथक परिश्रम प्रयत्न स्ट्रगल हार्डवर्क खूप काय काही केलंय फक्त आणि फक्त भारतातल्या सगळ्यात मोठ्या मधल्या एका स्टेजवर हे दोन पाऊल ठेवण्यासाठी मी सूरज शिंदे सो कॉल्ड सन ऑफ दिलीप गोरोबा शिंदे वडील माझे असे मानत नाही पण पोहचलो इथपर्यंत सो so, स्टोरी दहा वर्षाखाली सुरू होतं फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन देतं स्वतःचं मी प्रोग्रॅमर ऑन्टरप्रनर डेव्हलपर तुमचं ई कॉमर्स एक्सपर्ट किंवा तुमचं अल्गोरिदम डिझायनर किंवा हार्डवेअर डिझायनर किंवा तुम्ही ज्या पण कुठल्या ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करता किंवा ज्या पण कुठल्या ऑफलाईन आय टी सेक्टरमधल्या किंवा डेव्हलपमेंट सेक्टरमधल्या गोष्टीवर काम करता त्यामध्ये जर तुमचं काम होत नसेल तर तो करणारा व्यक्ती कोण तर तुम्ही सुरुवात कुठून झाली सुरुवात लहानपणीपासूनच झाली लहानपणीपासून लहानपणी मला छोट्या छोट्या मशीन्स छोटे छोटे मेकॅनिकल पार्ट्स कलेक्ट करण्याचा खूप खूप छंद होता म्हणजे लिटरली भंगार गोळा करण्याचा छंद होता म्हणजे सायकलच्या लॉकपासून ची छोटीशी मशीन बनवली असेल किंवा तुमच्या गाडी खोलून फोडून तोडून त्याच्यातली मोटर काढून ती मोटर लिटरली आ, एसी करंटच्या प्लग मध्ये एसी करंट आता माहीत झाले वे मला पण एसी करंटच्या प्लग मध्ये घालणं असेल तर हे जे छोटे छोटे इन्व्हेन्शन्स आहेत ह्या छोट्या छोट्या पासून सुरुवात झाली माझी आणि सेम लाईक एव्हरी टिपिकल फॅमिली माझ्या फॅमिलीला ते आवडत नव्हतं जसं की तुमच्याही फॅमिलीला ते आवडत नसेल मे बी तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये कसलंही काम करतायत तरी सुद्धा सो so, प्रॉब्लेम कुठं आहे प्रॉब्लेम इथं आहे की त्यांना तुमच्या सक्सेसची गॅरंटी नाही आहे किंवा त्यांना एक परफेक्ट आयडियल मेल किंवा फिमेल कॅन्डिडेट बनवायचा आहे जे की ईच अँड एव्हरी टाइम पॉसिबल नाही आहे बिकॉज त्यांचे इथिक्स रूल्स रोल मॉडेल्स होप्स अँबिशन्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली दर पाच दहा वर्षाच्या स्पॅनमध्ये चेंज होत राहतात आणि नवीन गोष्टी मार्केटमध्ये येत राहतात नवीन गोष्टी सोशल स्ट्रक्चरमध्ये येत राहतात आणि त्या नवीन गोष्टी ज्या आहेत त्या नवीन जनरेशननं जर अॅडॅप्ट नाही केल्या आणि ओल्ड जनरेशनच्या होप्स आणि ॲम्बिशन्सनं जर ते चालत गेले तर पुढं अंधकार आहे पूर्ण अंधकार सो so, मी कुठून स्टार्ट केला सो so, आय स्टार्टेड फ्रॉम देअर त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सतरा वर्षाचा होतो त्यावेळेस मी लिटरली माझा एक सक्सेसफुल बिझनेस बनवून सोडून दिला होता म्हणजे वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी ज्यावेळेस नोकियाचे छोटे छोटे फोन्स यायचे ऍप स्टोअर प्ले स्टोअर अशा कुठलीही गोष्ट अवेलेबल नव्हती मार्केटमध्ये त्यावेळेस मी ऑनलाईन वरून कुठल्याही वेबसाईट्सवरून ठीक आहे मी ॲप्स डाउनलोड करून माझ्याच क्लासमेट्सला दहा दहा वीस वीस रुपयांना सेल करत होता बिगिनिंगला नोकियाच्या फोनमध्ये छोटे छोटे ॲप्स येत होते ते छोटे छोटे ॲप्स काय करायचे तर गेम्स खेळण्यासाठी मदत करायचे दुसऱ्याच्या डिवायसेसचा कंट्रोल मिळवण्यासाठी मदत करायचे बीटी इन्फो सारखे तर त्या ॲप्सचा यूज करून आपण फर्स्ट जनरेशन इथिकल हेकिंग करू शको ती इथिकल हेकिंग मी स्टार्ट के लिए जग मे माइक नहीं बनी गई ठीक है सो तिथुन मजी फर्स्ट बिजनेस सक्सेस स्टोरी की जर्नी स्टार्टी मैं फैमिल मे अप्रोच के बिजनेस स्टार्ट कराए आईटी सैक्टर मे नहीं ठीक है बिकॉज आई वॉज नॉट क्लेवर इनफ माला समझत नईटी सैक्टर द बेस्ट बिजनेस आई वॉज एबल टू इमेजिन वॉज माला वडापाव है ठीक है वडापावचा गाडा टाकायचा मला वीस हजार रुपये द्या मला शाळा शिकायची नाही काही करायची नाही काय करायचं नाही मे बी आय वॉज इन्फ्लुएन्स्ड मे बी आय वॉज रिडिंग टू मच ब्लॉग्स मेबी मी असं काहीतरी ऑनलाईन बघत असेल मेबी मी कुणाकडून तरी शिकत असेल ऑनलाईन आणि त्यांच्या जर्नीज बघत असेल सेम लाईक द शो आणि तिथून मी माझा फर्स्ट स्टार्टअप आयडिया घरी बीच केला म्हटलं वडापावचा गाडा टाकायचा घरचे म्हणले नाही म्हणलं ठीक आहे सिमेंटचं दुकान थोडंसं मोठं होईल आपलं पन्नास एक हजार लागेल नो no. प्रॉब्लेम शिंदे शाहीला पटणार नाही हो ठीक <laughs> आहे आणि प्रत्येक टिपिकल फॅमिली सारखं बिझनेसला नाही आणि जॉबसाठी एकदम भलं मोठं हो हे त्यांनी स्टार्ट केलं आणि मग तुला कुठला तरी जॉब करायला पाहिजे चांगला जॉब करायला करा पाहिजे लिटरली शंभर पेक्षा जास्त एक्झाम्पल्स मी स्वतः देऊ शकतो जे फॅमिलीने मला पिच केले की के, लुक शेजारी तो आय एस ऑफिस ऑफिसर झालाय शेजारी त्यांच्या त्यांचा एक्स वाय झेडचा मुलगा जो आहे तो खूप मोठ्या कंपनीमध्ये एक्स वाय झेड पोस्टला कामाला लागला पण आतापर्यंत मला त्यांनी एकदाही कुठल्याही सक्सेसफुल बिझनेस आयडियाचं पिच नाही दिलं मे बी टायर थ्री सिटीचा प्रॉब्लेम असेल मे बी हा एक जनरेशन गॅप असेल मे बी सक्सेस रेट खूप कमी असेल बिझनेसमध्ये बट आय वॉज आय वॉज लाईक लहानपणी बसून खूप जास्त हट्टी लहानपणीपासून खूप जास्त रागीट लहानपणीपासून मला पाहिजे मला करायचंय मी करणार हे होणार दॅट्स एट ठीक आहे सो मी म्हणलं ठीक आहे यू कांट हेल्प मी राईट तुम्ही मला ते देऊ शकत नाही तुम्ही माझ्यासाठी ते करू शकत नाही जे करायचंय ओके नो इश्यू आय एम ऑन माय ओन ठीक आहे फर्स्ट गोष्ट मी केली शाळा सोडली बा अकरावी पास बारावीला जस्ट थोडं थोडं एंटर ठीक आहे आणि शाळा सोडून दिली नाही शिकायची आहे मला शाळा बिकॉज इट्स कम्प्लिटली बोरिंग हे खूप रटाळवान आहे नाही शिकायचंय मला ते खूप इरिटेटिंग आहे रिपिटेटिव्ह आहे नाही शिकायचंय ठीक आहे आणि मग मी स्टार्ट केली माझी पहिली अर्निंग सोर्सची जर्नी रिअल अर्निंग सोर्स समाजामध्ये मी माझ्या हायेस्ट अकरावी क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनवर एक बेस्ट जॉब घेतला बेस्ट जॉब होता एम आय डी मध्ये साकार पेपर उस्मानाबादमध्ये हमालीचा जॉब साडे सतरा रुपये पर तास पासून ते एकवीस रुपये पर तास पर्यंतचा प्रवास करण्यासाठी मला तीन वर्ष गेली आणि आज देखील तो कारखाना तिथंच आहे तसाच आहे त्या कारखान्यामध्ये मी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता जायचं पहाटे दोन तीन चार वाजेपर्यंत तिथं काम चालायचं लिटरली पूर्ण सिटीमध्ये मधून कलेक्ट करून आणलेली जी रद्दी आहे ती रद्दी तिथे प्रोसेस केली जायची आणि त्याच्यापासून कार्डबोर्ड शीट हे करायचे आज या शोसाठी जो शर्ट मी विकत घेतोय तर ह्या मध्ये जी ही एन्ग्रेव्हिंग केली आहे याच्या बॅकला सुद्धा गेस तशाच कुठल्या तरी कारखान्याच्या तो कार्डबोर्ड शीटचा तुकडा लावलेला असेल शिलाई काम करण्यासाठी सो तिथून माझ्या पहिल्या तीन साडेतीन वर्ष मोठ्या जॉब कम इनकम सोर्स रियल इनकम सोर्स सेक्टरची सुरुवात झाली आणि त्या जॉब मध्ये मला एक गोष्ट शिकायला मिळाली ती गोष्ट म्हणजे अखबार ही तासीर बहुत गर्म होती एक बहुत फेमस शायरने अखबार की तासीर बहुत गर्म होती आहे जर कधी संध्याकाळी झोप लागली असेल तुम्हाला आणि तुम्ही अशा अननोन लोकेशनवर असाल आणि तुम्ही लिटरली आ, नसेल तुम जगड़े, अंधरा नसेल, तर तुम्ही तुम पांघरू शकता रद्दी रद्दीन झोपू शिकॉज्रेक्स कॉम्प्रेस के डेन्स फॅब्रिक जे आहे डेन्स कॉटन मटेरियल जे आहे ते खूप गरम ठीक है लागलं ला, तर ही गोष्ट गोष्टी यूज करू ऑन तीन वर्ष खूप हट्ट खूब चिड़चिड़ेपना खूब रागेटपना फैमिल खूप प्रयत्न की तू ते काम राईट तू करू नको तू काहीतरी चांगलं कर भारी कर कुठेतरी जॉब कर चांगल्या ठिकाणी आणि त्यासाठी तुला एज्युकेशन लागेल आय वॉज लाईक like, नाही मला हिथून पैसे गोळा करायचे आणि मला छोटासा कुठला तरी बिझनेस येड आहे मी ठीक आहे बिझनेस सेटअप करायचा ठीक आहे दे ट्रेक मे आखिर वो मेरे भी बाप है उन्होंने एक बहुत सही गेम केला ते म्हणले की ठीक आहे एक काम कर मला डिग्री सर्टिफिकेट आणून दे तुझं जसला कसला बिझनेस करायचा ना तुला त्याला फंडिंग करतो एक डिग्री सर्टिफिकेट पाहिजे डिग्री कम्प्लीट करून घ्या फक्त तुला पाहिजे तो बिझनेस करून दे, करून देतो मी दे तुला ठीक आहे ठीक आहे बस एवढंच ओके नो इश्यू दुसऱ्या दिवशी जॉब सोडला मी दुसऱ्या दिवशी जॉब सोडून मी तेरणा महाविद्यालय उस्मानाबाद येथे बी एस सी कॉम्प्युटर सायन्ससाठी ऍडमिशन घेतलं पण पैसे खर्च करण्याची कमवण्याची सवय ऑलरेडी लागलेली आहे गेल्या तीन साडेतीन वर्षांचा इतिहास आहे माझा ज्याच्यामध्ये मी मनातील तेव्हा वडापाव जाऊन खातोय मी ज्या पण वेळेस माझ्या मनात येईल ना त्यावेळेस मी जाऊन भेळ खाऊ शकत होतो ठीक आहे मला कोणाला पैसे मागायची गरज नव्हती ठीक आहे सो ते नाही होऊ शकत आता बिकॉज जेवढे काही कलेक्शन केलं होतं तेवढं दोन तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये संपून गेलं सगळं सो so, मी माझ्या लाईफचा सेकंड जॉब स्टार्ट केला सेकंड जॉब कुठला लक्ष्मी ट्रेडर्स उस्मानाबाद इथं मी एका दुकानामध्ये प्लंबिंगच्या दुकानामध्ये जिथं आणि पा, तुमचे संडाशे पॉट्स वगैरे भांडे वगैरे कमोड्स वगैरे विकले जातात ना तिथे बट आय वॉज द अंथ्रोप्रोनोर सो कॉल्ड सेल्फ क्लेम्ड अंथरप्रोनोर राईट मी त्या दुकानामध्ये लिटरली धूळ झडकण्यापासून ते लोकांच्या घरी जाऊन पाईप तुमचे कमोड्स हे सगळं फिट करण्यापर्यंत सगळं केलं डिग्री कम्प्लीट होईपर्यंत सगळं केलं मी तिथं ठीक आहे आणि एक मोमेंट असा आहे की त्या मोमेंटला बेसिनच्या खालचा पाईप काढल्यानंतर फक्त पन्नास रुपये मिळत होते मला बेसिनचा खालचा पाईप रिप्लेस करण्यासाठी आणि पन्नास रुपयामध्ये पस्तीस रुपयाला पाईप मिळत होता पंधरा रुपये मला रिप्लेसमेंट चार्ज मिळत होता जर गाडी त्यांची असेल तर जर गाडी माझी असेल तर मला साठ रुपये मिळायचे डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स बिकॉज आय वॉज द फर्स्ट पर्सन आय थिंक इन माय माइंड ज्याने की एक होम डिलिव्हरी सर्व्हिस स्टार्ट केली आहे ठीक आहे पाईप काढला बेसिनच्या खालचा आणि लिटरली आळ्या पडल्या हातावर दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट की याच्यापेक्षा घाण काही नाही असू शकत इट्स ओके बट स्टील साठ रुपये दिन कामाने आणि खूप केलाय असं काही एक छोटासा बट वर्किंग बिझनेस मॉडेल स्टार्ट केलाय सॅलरीचे तीन हजार साडेतीन हजार रुपये मिळत होते ना तर त्याच्याही पुढे मला पैसे मिळत आहेत त्याच्याही पुढे मी पाच हजार सहा हजार सात हजार रुपये पाडतोय लिटरली मी सिमेंटचे पोते उचलतोय अडीच रुपयांसाठी आणि मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट केलाय ज्या बिझनेसमध्ये मी डेलीचे दीडशे अडीचशे रुपये नाही कमवत आहे पाचशे सहाशे रुपये कमवत आहे आणि कधी कधी तर सातशे आठशे रुपये सुद्धा मंथ एंड मध्ये मी पाच हजार सहा हजार सात हजार दहा हजार रुपयापर्यंत कमवतोय कधी कधी ठीक आहे एका मंथमध्ये एक माझा सेल्फ क्रिएटेड सस्टेनिंग छोटसं बिझनेस मॉडेल मी जनरेट केलंय तिथं ठीक आहे आणि ज्यावेळेस डिग्री कंप्लीट होते ज्यावेळेस डिग्री कम्प्लीट होत आहे आणि ज्यावेळेस मी घरी जाऊन सांगतोय अख्ख्या वर्गामध्ये कम्प्लीट जेवढे स्टुडंट होते त्याच्यामध्ये दोन फक्त पास झालेल्या स्टुडंट मधला एक स्टुडंट मी आहे आणि ज्यावेळेस मी घरी जाऊन डिग्री सर्टिफिकेट देतो इन एक्सचेंज की मला इन्व्हेस्टमेंट पाहिजे किंवा मला एक एक छोटा हेल्पिंग हँड पाहिजे फक्त दे सेड नो यू नीड टू कम्प्लीट द पी जी फर्स्ट आय वॉज लाईक सही गेल काय पण त्यावेळेस पण मी विसरलो होतो की ते माझ्या वडिला नेक्स्ट वॉट नेक्स्ट आय वॉज लाईक इट वॉज माय लास्ट रिक्वेस्ट इथून पुढं मी वचन घेतोय की तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुमच्या पैशावर तुमच्या कुठल्याही गोष्टीवर मला काय नाही करायचं आहे मग याच्यानंतर मी फॅमिलीच्या सॅटिस्फॅक्शनसाठी फक्त फक्त आणि फक्त फॅमिलीच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी पीजीला ॲडमिशन घेतलं एमसीएला एमसीएला एमसी मी एक प्रोजेक्ट बनवून दिला युनिव्हर्सिटी हॅकिंगचा युनिव्हर्सिटी हॅकिंगच्या प्रोजेक्टमध्ये मी लिटरली भारतातल्या महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली जास्त आणि महाराष्ट्राच्या आसपासल्या तीन चार स्टेट्सच्या जवळजवळ तेरा चौदा युनिव्हर्सिटीजच्या सगळ्या स्टुडंटचा सगळा डेटा स्क्रेप करून स्क्रेपिंग एक टेक्निक आहे स्क्रेप करून डाउनलोड करून मी तो डेटा सबमिट केला कोड मी लिहिला फक्त आठ दहा लाईन्सचा कोडचं इन्स इन्स्पिरेशन सुद्धा मला द सोशल नेटवर्क फेसबुकवर किंवा मार्क्स वर, मार्क वर बनलेली एक मूवी आहे त्या मध्ये त्यांना एक्सप्लेन केले की तो कोड कसा लिहितो त्याच्या युनिव्हर्सिटी हॅकिंगचा तो कोड मी लिटरली लाईन बाय लाईन इम्प्लिमेंट केला मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेतोय त्या युनिव्हर्सिटीमध्ये तो, तो चालला आणि तो आज देखील चालतो तर मी सगळ्या स्टुडंट्सचा डेटा त्यांचा फोटोज त्यांचे सिग्नेचर्स त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर्स हे सगळे स्क्रेप केले आणि एक बंडल बनवून मी कॉलेजला सबमिट केला आणि तुम्हाला वाटत असेल की मला फर्स्ट प्राइज भेटलं किंवा मला खूप चांगले मार्क पडले नाही मी ज्या एच टी एम एलसाठी तो प्रोजेक्ट सबमिट केला होता त्या एच टी एम एलच्या सब्जेक्टमध्ये एम सी ए फर्स्ट इयरला मी फेल झालो आणि रिझन खूप मस्त आहे रिझन असं आहे की जर मी पी जीचा प्रोजेक्ट करतो तर आठ दहा लाईनचा कोड फक्त ॲज अ प्रोजेक्ट म्हणून कसा सबमिट करू शकतो याच्यामध्ये बटन्स कुठे आहेत याच्यामध्ये फोटोज कुठे आहेत विंडोज कुठे आहेत याच्यामध्ये ऑप्शन्स कुठे आहेत याच्यामध्ये मेन्यू कुठे आहे म्हणजे सेम टिपिकल ओल्ड वीस वर्षाखालची एज्युकेशनल माइंडसेट मेंटॅलिटी त्याच्यानंतर स्टील सेकंड इयरमध्ये अ ज्यावेळेस फीस भरायची होती तर त्यावेळेस फीस नव्हती माझ्याकडे भरण्यासाठी आणि फीस नसल्यामुळे सत्तर एकाहत्तराचं रुपये भरायचे होते त्याच्यामुळे मी कॉलेज सोडलं आणि माझी पूर्वीपासून एक सवय आहे म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग ज्या वेळेस मोबाईल आहे ना त्यावेळेस मी स्वतःलाच रेकॉर्ड करत राहतो ज्यावेळेस पण खूप खूप इंटेन्शनली अनइंटेन्शनली माहीत नाही बट आय टी सेक्टरसोबत मी बिगिनिंग पासून जोडला गेलेलो आहे कसा कारण मी प्रत्येक वेळेस काही जरी हार्ड घडलं ला माझ्या लाईफमध्ये मा तर मी रेकॉर्ड करतो की असं झालं नाही व्हायला पाहिजे होतं किंवा खूप भारी झालं काही मी रेकॉर्ड करतो की हे खूप भारी झालं नाही का आवडलं मला हे आणि मी सुरुवातीपासून व्लॉगिंग पर्सनल व्लॉगिंग स्वतःसाठीच रेकॉर्ड करून ठेवत चाललं त्या दिवशी युनिव्हर्सिटीच्या बाहेर सुद्धा यु ज्या युनिव्हर्सिटी सब कॅम्पसच्या सुद्धा मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला स्वतःचा मी म्हणलं की हे कॉलेज आहे ना हे कॉलेज मला परीक्षेला बसू देत नाही आज हे कॉलेज म्हणतंय की सत्तर हजार रुपये घेऊन या आणि मग परीक्षेला बसा नाही बसू नका परीक्षेला आणि परीक्षा दहा ते पंधरा मिनटानंतर स्टार्ट होणार आहे आणि ते म्हणतायत की रूल्स आर रूल्स मी म्हणलं की ठीक आहे एक मोमेंट येईल त्या मोमेंटला तुम्ही मला याच कॉलेजमध्ये एज अ गेस्ट म्हणून इथं सत्कार होईल त्या स्टेजवर माझा आणि मी त्या बाहेर हॉलच्या इथं सत्कार होईल स्टेजच्या स्टेजवर आणि जे होते सो बत, जे सोबत माझे क्लासमेट्स होते ते लिटरली नाही का कॉमेडी करत होते ओके नो इश्यू फक्त अडीच वर्षानंतर त्याच कॉलेजमध्ये मला गेस्ट बनवून बोलवलं गेलं सत्तर हजार रुपये तर काय भरू शकलो नाही मी आणि मान प्रतिष्ठा इज्जत वगैरे सगळी मिळाली मला त्या कॉलेजमध्ये लिटरली त्या कॉलेजेसचे स्टुडंट्स मी दीड लाख प्लस पगारीवर ऑफर केले की तुम्ही येऊ शकता जॉबसाठी फक्त डॉक्युमेंट्स राहिलेत त्या कॉलेजमध्ये जे सत्तर हजार भरल्याशिवाय ते देऊ शकत नाही इट्स ओके आय क्रिएटेड माय फर्स्ट स्टार्टअप ज्यावेळेस स्विगी झोमॅटो ह्यासारखे स्टार्टअप्स फक्त टायर थ्री सिटीजमध्ये होते आणि त्या पण हार्डली दोन तीन दोन हजार सोळा त्यावेळेस मी माझं स्वतःच होम डिलिव्हरीचं स्टार्टअप स्टार्ट, स्टार्ट केलं होम डिलिव्हरीचं स्टार्टअप सस्टेन करण्यासाठी आणि होम डिलिव्हरीच्या स्टार्टअपला फंडिंग किंवा इन्ग्रेडियन्ट प्रोवाइड करण्यासाठी लिटरली मी बाजारात बसून कोथिंबीर सुद्धा विकली आहे आणि इव्हेंच्युअली त्या कोथिंबीर विकण्याचा फोटो जो हो आहे तो सकाळ सकाळ न्यूजपेपरनं ऍज अ आर्टिकल मध्ये ऍज अ थमनेल म्हणून यूज केला तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता सो ॲट दॅट टाइम आय वॉज डुईंग द होम डिलिव्हरी ऑफ वडापाव अँड समोसा आठ रुपयामध्ये परचेस करायचं आहे दहा रुपये सेलिंग प्राइस टाकायचे आहे पंधरा रुपये डिलिव्हरी चार्ज घ्यायचा आहे आज या मुमेंटला सुद्धा इंडियातलं कुठलंही होम डिलिव्हरी मॉडेल सक्सेसफुल नाहीये प्रॉफिटेबल नाहीये सक्सेसफुल आहे बट माझं बिझनेस मॉडेल जे आहे ते प्रॉफिटेबल होत आणि त्याच्यानंतर तेच बिझनेस मॉडेल जे आहे ते मी अठ्ठावीस लाख रुपयांसाठी मुंबईच्या एका व्यापाराला विकलं आणि तिथून मी लखपती झालो पहिले मी हजारपती होतो आधी मी रुपयेपती होतो आता मी लखपती आहे आणि माझ्या दहा वर्षांच्या प्रवासातले सात वर्ष निघून गेले तसे आणि स्टील स्टील द फॅमिली डोंट बिलीव्ह दॅट ही कॅन डू समथिंग बिकॉज काय करते बोर्ग बोर्ग पंधरा रुपयासाठी लोकांच्या घरी भाजी आहे दूध नेंद दूध दहा रुपयासाठी सो ओके अठ्ठावीस लाख रुपयाची फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं की व्हॉट आय विल डू इस आय विल क्रिएट मच मोर इन्कम स्ट्रीम्स आय विल पोर्ट्रेट आय विल मार्केट दिस थिंग जेणेकरून माझ्याकडे आणखीन काम येईल जेणेकरून माझ्याकडे आणखीन क्लायंट्स येतील देन आय क्रिएटेड द मल्टी इन्कम स्ट्रीम बिझनेस ज्याच्यामध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल खूप साऱ्या बँकला आणि खूप साऱ्या स्मॉल स्केल फायनान्स बँक पतसंस्था तुमच्या मल्टी स्टेट्स यांना पिच केला माझा कॉन्सेप्ट की लुक तुम्ही युपीआय सिस्टीमचा बेनिफिट नाही घेऊ शकत आहेत का घेऊ शकत नाहीये तुम्ही युपीआय सिस्टीमचा बेनिफिट बिकॉज युपीआय सिस्टीम फक्त तुमच्या नॅशनलाइज बँकेला आहे तुम्ही स्वतः युपीआय जनरेट करू शकत नाही क्रिएट करू शकत नाही पेमेंट ऍक्सेप्ट करू शकत नाही तुमचे जे क्लायंट्स आहेत कस्टमर्स आहेत अकाउंट होल्डर्स आहेत त्यांना तुम्ही युपीआयचे आर कोड्स प्रोव्हाइड नाही करू शकत आहात

त्या ईच अँड एव्हरी यु पी आय ट्रान्झॅक्शनवर एक्स अमाऊंट स्वतः कमवतात आणि मंथली बेसिसवर काहीतरी एक्स अमाऊंट अनडिस्क्लोज अमाऊंट त्या मला देतात सो याच्यानंतर काय वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट इज की रुपये झालं हजार झालं लाख झालं करोडपती बनायचं राहिलंय राईट right? सो so, हे अवघड आहे का नाही जर्नी जेवढी जास्त चालाल तुम्ही तेवढी इझी होते जेवढं तुम्ही जास्त चालाल तेवढं चालणं इझी होऊन जातं तेवढं तुम्हाला समजून जातं की हाऊ टू हँडल द सिच्युएशन हाऊ टू हाऊ टू टॅकल इट हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स हा दगड कसे हटवायचे हा, आहेत रस्त्यातले आडवे आलेले हे तुम्हाला समजून जातं आणि मग इव्हेंच्युली मी इन्व्हेस्टमेंट जे छोटे स्मॉल स्केल स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्समधली इन्व्हेस्टमेंट प्लस जे फायनान्शियल इन्स्टिट्युशन्स आहेत त्या मध्ये युपीआय सिस्टीम प्लस अल्गोरिदम डिझायनिंग जे तुमचे इंटरेस्ट डिस्ट्रीब्युशनचे अल्गोरिथम्स असतील जे तुमचे ऑनलाईन एफ डीज वगैरे वगैरे त्यांच्या कॅल्क्युलेशनचे अल्गोरिथम्स असतील हे सेल करायला सुरुवात केली आणि लिटरली एक एक लाईन पाच पाच दहा दहा हजारला विकतो मी आणि लिहिण्यासाठी सुद्धा तेवढाच टाइम लागतो लिटरली दहा वीस तीस पन्नास लाईनचा कोड लाखामध्ये विकत घेतात लोक ठीक आहे हे सगळं बोलत बोलत मी फॅमिली सोडून दिली नाही फॅमिली आहे इथेच आहे फॅमिलीला आज देखील माझ्या कॅपॅसिटीवर विश्वास नाही आहे आज देखील त्यांना वाटत नाही की ही कॅन डू समथिंग का कारण याचं ऑफिस कुठं आहे हा बिझनेस करतो ना मग याचा कारखाना कुठं आहे हा बिझनेस करतो ना मग याचे माणसं कुठं आहेत हा हा बिझनेस करतो ना राईट मग मशीन वगैरे काहीतरी ता, ता, पाहिजे ना हा कंटिन्युअसली फोनवर बोलून कस काय पैसे कमवू शकतो बट फोनवर बोलवण्यासाठी बोलण्यासाठी सुद्धा गेले तीन वर्ष झालं मी चार्ज करता की तुमचा जर फोन आला मला तर मी पाचशे रुपये घेतो जस्ट टू डिस्कस तुमच्यासोबत फक्त डिस्कस करण्यासाठी की व्हॉट इज द प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं फ्रॉम द डे वन घरच्यांना तर माझ्यावर विश्वास नाहीच आहे माझ्या कॅपॅसिटीवर विश्वास ना विश्वास नाही आहे माझ्या कॅपेबिलिटीवर विश्वास नाही आहे कशावरच विश्वास विश्वास नाही आहे आणि हे प्रत्येक टिपिकल हाऊसहोल्ड स्ट्रक्चर सारखंच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी प्रेमात पडतो प्रेमात पडतो घरी सांगतो आणि आय गेस माझी प्रोग्रामिंग लँग्वेज आणि तिची प्रोग्रॅमिंग लँग्वेज वेगळी आहे घरच्यांच्या दृष्टिकोनातून माझी कास्ट आणि तिची कास्ट वेगळी आहे आणि शिंदे शाहीला हे पटणार नाहीये खूप विरोध लिटरली सगळे पाहुणे एकत्र करून लिटरली सगळ्या फॅमिली फ्रेंड्सला एकत्र करून मी घरी लिटरली युद्धासाठी पाठवतोय त्यांना सांगतोय की त्यांना समजून सांगा ते म्हणतायत की नो आम्हाला काय पाहिजे आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला पैसे पाहिजे आम्हाला आमची इस्टेट पाहिजे ही इज ऑन हिज ओन त्याला आम्हाला काही येणार नाही करायचंय ना, करा ना त्याला करू दे वी नो आम्ही शुअर आहेत जसे ते श्युअर होते ज्यावेळेस मी एम मध्ये काम करत होतो आणि ज्यावेळेस मी फेल होणार होतो हे ते शोअर होते आणि तीन वर्ष त्यांनी माझ्या फेलियरची वाट बघितली तीन साडेतीन वर्ष आणि मी झालो नाही सेम त्याच टाईपमध्ये ते शोअर होते की जर मी हा निर्णय घेतला तर मी फेल होणार आहे आणि आय वॉज शुअर कारण मी हट्टी आहे रागीट आहे छिडका आहे आणि मी श्युअर आहे की मी होणार नाही आणि देन एक नवीन जर्नी स्टार्ट मी वडलांचं जे घर आहे त्याच्या वर एक सेकंड फ्लोअर खास माझ्या ऑफिससाठी बांधला होता जेवढं काही कमवलं हो आहे ते सगळं एकत्र करून मी तिथं टाकलं खूप नव्हतं ते पण सगळं एकत्र करून मी तिथं टाकलं आणि मी फ्लोअर कम्प्लीट केला ऑलमोस्ट कम्प्लीट केला वडील म्हणले की पाया माझा आहे मी विसरलो हो बाप आहे मेरे मग मी म्हण ठीक आहे काय पाहिजे तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे का पैसे पाहिजे का तुम्ही लिस्ट द्या ना काय पाहिजे सांगा मला त्यांनी लिस्ट सांगितली शेत माझं आहे घर माझं आहे प्रॉपर्टी माझी आहे तू जे बांधलंस ना त्याच्या खालचा मजला सुद्धा माझा आहे ठीक आहे हक्क सोड प्रमाणपत्र लिहून मी सगळं त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केलं आणि मी माझ्या आणखीन एका स्ट्रगल प्रवासाला सुरुवात केली स्ट्रगल प्रवास कुठला आता मला माझं आयुष्य तर बघायचंच आहे पण सोबत एका जोडीदाराचं आयुष्य सुद्धा बघायचं आहे बट बाकी टिपिकल टिपिकल टिपिकल, टिपिकल तीन वेळा म्हणतोय बाकी टिपिकल रोड रोमिओ सारखं फक्त प्रेम नाही तर हे यशाला कसं नेता येईल आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची गिल्ट कशी राहणार नाही यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायचे सो so, एक ऑप्शन होता माझ्याकडे खूप इझी वे आउट होता जो तुमच्यातल्या प्रत्येकानं विचार केला असेल आजपर्यंत की ठीक आहे आपण सरळ सरळ पळून जाऊ आपण चार पाच वर्षांना दहा दहा पंधरा वर्षांना रिटर्न येऊ तोपर्यंत सगळे विसरले असतील नो मला माहिती आहे ना पळून गेल्यानंतर काय होतं त्या का मी गेलो नाही आहे पण मी खूप जणांना पळवून लावलं आहे बट मी म्हणलं की नाही मी स्वतः फेस करणार मी स्वतः जाणार मी स्वतः म्हणणार की मला आई नाही आहेत बाप नाही आहेत मला फॅमिली नाही आहे काही नाही आहे माझं आणि तरी तुम्ही तुमची पोरगी मला देता का आणि मी स्वतः गेलो मित्राची गाडी उधार घेऊन गेलो मी मी सेंट मारून गेलो मी लिटरली एक फाईल बनवून घेऊन गेलो माझ्या बँक स्टेटमेंट्स आणि माझ्या सोबत सो कारण तेच होतं एक दुसरं काही नाही तेच होतं एक की जे कि इत, है। मी दाखवू शकत होतो की आय एम वर्थ इट मी कॅपेबल आहे मी तुमच्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी कॅपेबल आहे आणि खूप विचार करून माझ्या डोक्यात आलेला ठरलेला एकदम कॉमन रिस्पॉन्स त्यांनी दिला निघायचं विचार नाही करायचा निघायचं आम्हाला हे मान्य नाही तुझं तू काय करायचं ते कर पण आत्ताच्या आता निघ त्यांनी लिटरली धक्के देऊन मला घराच्या बाहेर बाहेर काढलं आय वॉज माय ओन माझ्याकडे फॅमिली नव्हती माझ्याकडे रिलेटिव्ह नव्हते माझ्याकडे फॅमिली फ्रेंड्स नव्हते माझे जे, जे फ्रेंड्स होते ते सुद्धा सोबत होते पण मला भांडण करायला जायचं नव्हतं सो so, आय वॉज ओनली ऑन on माय ओन माझं तर काय ऐकलं नाही लिटरली गेट बंद करून त्यांनी तिला मारायला सुरुवात केली आणि मग तिला ज्यावेळेस विचारण्यात आलं की तुझा काय ओपिनियन आहे तुझं काय म्हणणं आहे तुझं काय मत आहे त्यावेळेस ती म्हणली की तुम्ही फक्त एकदा बसून डिस्कस करा फक्त बसून डिस्कस करा मी सुद्धा म्हणले की फक्त बसून डिस्कस करा आपण फिगर आउट करू प्रत्येक वेळेस कुठल्याही फॅमिली स्ट्रक्चरमध्ये लहान मुलांना लहान ट्रीट करणंच गरजेचं नसतं कधी कधी तुम्ही लहान मुलाला असं पण म्हणायला पाहिजे की हा ठीक आहे आम्हाला ऐकू दे तुझं काय ओपिनियन आहे हा ठीक आहे आम्हाला ऐकू दे की तुझं एक्झॅक्टली म्हणणं काय आणि ते म्हणणं जर ऐकून घेतलं तर समजतं की मुलं आता लहान नाहीत राहिली मुलं मोठी झाली आहेत आणि आपण त्यांच्या विचारांवर पण विचार करायला पाहिजे कधीतरी पण त्यांनी नाही केला आणि कुणी नाही केला आणि का करावा एक रॅन्डम कुणीतरी येतोय आणि लिटरली तुमची मुलगी द्या म्हणतोय इट्स इम्पॉसिबल ते बिलीव्ह नाही करणार आहे त्यांनी मुलीला सांगून दिलं की इट्स युअर डिसिजन आम्ही इन्वॉल्व नाही तुला जायचंय तर तू जाऊ शकते शी सेड, ओके आणि नऊ आम्ही दोघं ऑन ओवर ओन आमची दोघांची जर्नी कंटिन्यू करतोय एक अशी जर्नी ज्या जर्नीच्या बिगिनिंगला लॉकडाऊन लागलं होतं एक अशी जर्नी ज्या लॉकडाऊन मध्ये बिगिनिंगला एक दीड महिना मी विचार केला खूप विचार केला मी दुकानांचे शेटर गपचूप उघडून पाच हजार रुपये दंड वाचून कसे तरी भांडे काढून आणले मी लिटरली रात्री बारा बारा एक एक वाजता दुकानांना उघडून त्यांच्याकडून शाली रगी आणल्या मी खूप विचार केला की काय काय लागेल ला आपल्या संसाराला बट एक गोष्ट राहिली मी घर सोडल्यानंतर आणि तिनं घर सोडल्यानंतर पहिला दीड महिना आमच्याकडं झोपल्यानंतर उशाखाली घ्यायला उशी सुद्धा नव्हती आम्ही पांघरायचं एक हातरायचं एक ते जे पांघरायचं होतं तेच उश्याला घ्यायचं आणि पहाटे तीन चार वाजता पुन्हा तेच पांघरायला घ्यायचं सो so इथून पुन्हा एकदा रि झाली माझी स्ट्रगल स्टोरी पुन्हा एकदा शून्यातून नवी सुरुवात पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्क्रॅच पासून ते एक एम्पायर बिल्ड करणं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन काम पुन्हा एकदा अजून काहीतरी मिळतंय का, का कुठंतरी पुन्हा एकदा शोध पैशांचा पुन्हा एकदा शोध आत्मसन्मानाचा पुन्हा एकदा शोध नवीन कामाचा सो so, मी कंटिन्युअसली काम करत गेलोय आणि आता एक भीती आहे आता एक भीती आहे आणि आता ही फक्त माझ्या यांची भीती नाहीये माझ्या घरच्यांच्या एंडची भीती नाहीये आता तिच्या पण एंडची तिच्या पण घरच्यांच्या एंडची भीती आहे काय की आमच्या घरचे जे म्हणतात ते खरं झालं तर काय करायचं घरचे म्हणतात की आ, हे नाही टिकणार जास्त काय येणार आमचे पोरग्रेड येणार ते पोरग्रेडिन येणार होणार नाही आहे इट्स इम्पॉसिबल इट, इट सो प्रत्येक फॅमिली जी हे म्हणते किंवा म्हणणार आहे किंवा तुम्हाला ज्या वेळेस हे शब्द ऐकू येणार आहेत लक्षात घ्या ते तुम्हाला डिमोटिवेट नाहीत करायला दे आर क्रिएटिंग वॉरियर्स आउट ऑफ यू ते योद्धे बनवत आहेत तुमच्यामध्ये ते म्हणतायत की ओके ही लढाई ना तू लढून दाखव ओके तू 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 हे सहन करून दाखव ओके okay? हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करून दाखव ना विनो फेल होणार आहे तू आणि हे टीज केल्यासारखं आहे हे कंटिन्युअसली तुम्हाला झोपल्यानंतर सुई टोचवल्यासारखं हो आहे आणि ते तुम्हाला झोपू देत नाही मग मी एक मोमेंट माझ्या लाईफचा होता ज्या मोमेंटला मी कामासंदर्भात म्हणजे नागपूरला एका कंपनीमध्ये अल्गोर्दम डिझायनिंगचं काम होतं दिल्लीच्या एका कंपनीमध्ये नवीन तीन कंट्रीसाठी वेबसाईट लाँच करायचं त्याचं काम होतं आणि मुंबईला एक ओपनिंग होती मी सकाळी नागपूरमध्ये होतो दुपारी दिल्लीमध्ये होतो आणि संध्याकाळी मुंबईमध्ये होतो आणि दुसऱ्या दिवशी मी घरी होतो उस्मानाबादमध्ये बिकॉज माय वाईफ वॉज प्रेग्नेंट सो हे जे आहे स्ट्रगल हे स्ट्रगल करण्यासाठी किंवा हे हे एफर्ट्स टाकण्यासाठी एनर्जी कुठून येते ही एनर्जी तुमच्याकडूनच येते घरचे तुम्ही ऐकतायत ना तुमच्याकडून येते ही एनर्जी सो कॉल्ड फॅमिली सो कॉल्ड कल्चर सो कॉल्ड कास्ट हे सगळं तुमच्या मुलापेक्षा मुलीपेक्षा ज्यावेळी तुम्ही खूप मोठं करून ठेवता आणि तुमच्या लेकरांना खूप छोटं करून एका कोपऱ्यात कुठं तरी दडवून ठेवताना त्यावेळेस ते दबत नसतात त्यावेळेस ते तेवढं ओझं हो उचलण्याची प्रॅक्टिस करत असतात आणि एकदा नाही डेली दर तासाला दर मिनिटाला त्यांना तेवढं ओझं उचलायचं असतं आणि ते खूप स्ट्रॉंग म्हणतात त्यांना सो तेवढं प्रेशर नाही टाकलं टाकायला पाहिजे सो इव्हेंच्युली राईट नाऊ ह्या बँक्सकडून राईट नाऊ ह्या ऑनलाईन जेवढे काही स्टार्टअप्स आहेत लिटरली फाईव्ह हंड्रेड प्लस सक्सेसफुल स्टार्टअप्स लाँच नंतर लिटरली थ्री थाउजंड प्लस लिटरली थ्री थाउजंड प्लस प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट नंतर जे की ऑलरेडी माझ्या युट्यूब फेसबुक सगळीकडे आहेत मी करोडपती झालोय मी आता या मोमेंटला मिनिमम फिफ्टी प्लस प्रोजेक्ट्सवर सध्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट होऊन काम करतोय लिटरली हंड्रेड प्लस प्रोजेक्ट्स मधून मला मंथली दोनशे तीनशे रुपयांपासून ते सत्तर ऐंशी हजार रुपयांपर्यंतचे ऑन अँड एव्हरेज पे आउट येतात सात ते आठ लाख प्लस पर मंथ माझ्या अकाउंटवर पडतात प्रायव्हेट लिमिटेड सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आहे मी आणि सो कॉल्ड जे घरचे आहेत ज्यांच्या पुढं खूप मान इज्जत प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे असतात खूप सारं शेत जे आहे दहा एकर खूप सारं सोनं जे आहे ते अं ग्राम्समध्ये किंवा टोळ्यामध्ये मोजणे नाही राहिले आता खूप मोठं घर ज्याचं उद्घाटन पुढच्या महिन्याच्या सतरा तारखेला आहे सतरा एप्रिल दोन हजार तेवीस जेलेट बकटसाठी बिकॉज त्या दिवशी मला घर सोडून तीन वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या दिवशी मी तो सोन्याचा पिंजरा सोडला होता एक्झॅक्टली exactly तीन वर्षानंतर आज मी पुन्हा एकदा करोडपती आहे आज मी पुन्हा एकदा माझ्या पायावर या इंडियातल्या सगळ्यात मोठ्या स्टेजवर उभा आहे आणि माझी स्टोरी सांगतोय आणि प्रत्येक आईला वडिलांना एक देतो देतोय की ज्या वेळेस तुमचे पाल्य तुमच्यापाशी काहीतरी म्हणत असतील त्यावेळेस ॲटलिस्ट त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ती गोष्ट एकदा ऐकून घ्या मे बी ते बरोबर असतील मे बी ते चुकत असतील बट ते बरोबर किंवा चूक या गोष्टीच्या पारड्यांमध्ये त्यांना बसवण्याच्या आधी हा विचार करा की त्यांचा पण काहीतरी विचार असेल त्यांनी पण काहीतरी इमॅजिन केलं असेल ते पण कायम तुम्ही मरेपर्यंत लहान राहणार नाहीयेत ते पण कायम त्या प्रेशरच्या आतमध्ये राहणार नाहीयेत कधीतरी ते प्रेशर फुटेल आणि तुम्ही बघाल की तुमचे जे मुलं आहेत ते तुमच्यापासून एवढे लांब गेले की तुम्ही त्यांना परत जवळ नाही करू शकत मी सन ऑफ दिलीप गोरोबा शिंदे आणि द स्टेज तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा न... इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत सोबत इथे आपण डेली वोकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्या सारख्या लाखो स्टुडंटसोबत सोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्ससोबत सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका